माणिक वर्मा यांनी गायलेलं घननीळा लडीवाळा हे अजरामर भावगीत आपण आता ऐकणार आहोत. त्याचा पूर्व इतिहास थोडक्यात असा. गदी मा ही मराठी भाषेला लाभलेली नववी सिद्धी आहे. मूळ अष्टसिद्धींमध्ये अणिमा, लघीमा, गरिमा वगैरे सिद्धी आहेत, त्यात गदिमाची भर. गदिमा हे एक सिद्ध हस्त कवी होते. त्यांना कुणीतरी एकदा आव्हान दिलं की ळ हे अक्षर असलेलं भावगीत तुम्ही लिहाल का. त्यांनी थोड्याच वेळात घननीळा लडीवाळा झुलवनुको हिंदोळा हे भावगीत लिहून पुढे टाकलं. किमान 21 वेळा या गीतात ल किंवा ळ हे हळुवार पण आगळं वेगळं अक्षर आलं आहे. या गीतातील 10 ओळीत 21 ळ आपण ऐकतो. पण ज्ञानेश्वर माऊलींनी आणखीनच कमाल केली आहे. त्यांच्या अवचिता परिमळू झुळकरा अळूमाळू तोहा गोपाळू देखिला गे माये या फक्त 2 ओळीत 5 वेळा ळ आलेला आहे. असं हे मृदू मुलायम घननिळा लडीवाळा हे भावगीत माणिक वर्मांनी तितकंच हळुवारपणानं पेश केलं आहे. बाबूजींचं संगीत व त्यांनी केलेली मिश्र मारुबिहाची स्वरावळ मुग्ध मुलायम हरित तृणांची व मखमलीची आठवण करून देणारी आहे. ऐकूयात घननिळा लडीवाळा. Thank you.